रेशमा माने 24 तास एसएमएस न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। आता पाहूया सोलापुरातील व महाराष्ट्रातील घडामोडी। महिलांबाबत लज्जास्पद विधान करणाऱ्या रामदेव बाबाच्या विरोधात सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष हेमा चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन समोर जोरजोरात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करून त्यांची प्रतिमा जाळण्यात आली। या निषेध आंदोलनात सुमन जाधव, प्रमिला तुपलवंडे, शोभा बोबे, प्राध्यापिका संगमित्रा चौधरी, नीता बनसोडे, अरुणा बेंजरपे, संध्या काळे, स्नेहल शिंदे, मुमताज तांबोळी, माया गायकवाड, लता सोनकांबळे, अनिता भालेराव, प्राजक्ता घाटे, सुनीता बेरा, चंदा काळे, आशा कांबळे यांच्यासह इतर महिला पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी निषेध व्यक्त करताना महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर म्हणाल्या की खोके सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुपुत्रांनी आयोजित केलेल्या ठाणे येथील महिलांच्या संमेलनात रामदेव बाबा यांनी महिलांच्या पेहरावाबाबत वादग्रस्त व लज्जास्पद विधान करताना म्हटले की महिला साडीमध्ये आणि सूट घातले की चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिले तर काही नाही घातले तरी त्या चांगल्या दिसतात असे म्हणाले। वास्तविक पाहता महिलांनी कोणते कपडे घालावे हे रामदेव बाबांनी सांगायची गरज नाही। भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे। प्रत्येक व्यक्ती त्यांच्या आवडीप्रमाणे कपडे घालू शकतो व राहू शकतो। देशात भाजपा सरकार आल्यापासून महिला अत्याचारात वाढ झाली आहे। अनेक भाजपा नेते महिला अत्याचार प्रकरणात अडकलेले आहेत। भाजपा नेते महिलांबाबत नेहमीच वादग्रस्त विधाने करतात, महिलांचा अपमान करतात। त्यांची स्त्री ओढून रामदेव बाबाने महिलांबाबत वादग्रस्त लज्जास्पद विधान करून महिलांचा अपमान केला आहे। या कार्यक्रमात अमृता फडणवीस याही उपस्थित होत्या। या वक्तव्यावर त्या हसत होत्या। सतत बाष्पळ बडबड करणारी चित्रा वाघ ही तोंडावर बोट ठेवून गप्प आहेत यांचाही निषेध करते। या रामदेव बाबाचे डोके ठिकाणावर आहे काय? एका कार्यक्रमातून महिलांवर सलवार कमीज घालून पळून गेलेल्या या रामदेव बाबावर ताबडतोब 354 कलमांतर्गत गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा सोलापूर शहर महिला काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे आणि महिलांचा अपमान करणाऱ्या रामदेव बाबाला रस्त्यावर फिरू देणार नाही, त्याच्या तोंडाला काळे फासू असा इशारा यावेळी महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर यांनी दिला। रामदेव बाबांनी महिलांच्या बद्दल गलिच्छ वक्तव्य केलं, त्या गलिच्छ वक्तव्य म्हणजे या पद्धतीने केलं। एक साधू महाराज महिलांच्या बद्दल वक्तव्य जे अपमानास्पद आणि गलिच्छ वक्तव्य केलेल्या ज्या गोष्टी म्हणजे की महिलांना साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, ड्रेसमध्ये चुडीदारमध्ये महिला चांगल्या दिसतात, पण काहीच न घातले ते त्याहून सुंदर दिसतात अशा पद्धतीचा गलिच्छ वक्तव्य करण्याचा नामदेवबाबाचा पहिल्यांदा मी निषेध करते आणि निषेध करते महिला काँग्रेसच्या वतीने निषेध करते। वास्तविक पाहता जो रामदेव बाबा पळ करताना ज्यावेळेस त्यांना घराला गेले त्यावेळेस पळ करत असताना महिलांची वस्त्र पांघरून महिलांची वस्त्र घालून त्या गर्दीमधनं पळ काढला अशा रामदेव बाबांनी महिलांच्यासाठी बाहेर पळायचा मार्ग शोधला, त्या रामदेव बाबांनी महिलांच्या बद्दल समस्त महिला वर्गाचा अपमान केलाय आणि त्यांच्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे ते निंदनीय आहे। आणि त्या कार्यक्रमामध्ये जे वक्तव्य केलं त्याबाबत महिलांच्या बाबतीत वाटणाऱ्या चित्रा वाघ या तोंड मिटून गप्प बसलेल्या आहेत, ते तोंड उघडत नाही आहेत। त्याचप्रमाणे त्या कार्यक्रमामध्ये आपले अमृता फडणवीस त्या कार्यक्रमामध्ये होत्या आणि ते वक्तव्य केल्यानंतर अमृता फडणवीस हे महिलांच्या बद्दल वक्तव्य करून सुद्धा फिरीफिरी हसत होत्या अशा पद्धतीने निदर्शनाला आलेले आहे। म्हणजे ह्या महिलांच्यासाठी देणं घेणं येणं कोणाला नाही आहे, हे भाजप सरकार म्हणजे महिलांना संरक्षण नाही, महिलांचा अपमान करणारे हे सरकार आहे। आणि ह्या रामदेव बाबांनी ताबडतोब समस्त महिला वर्गाची माफी मागावी, आणखी या बाबतीत चित्रा वाघने आवाज उठवावा, जे तोंड मिटून गप्प बसलेले त्यांनी चित्रा वाघने आवाज उठवावा, एवढंच मी या ठिकाणी सांगते। आज आम्ही या ठिकाणी रामदेव बाबाच्या फोटोची होळी करून निषेध करत आहोत, निषेध व्यक्त करत निषेध।
जे वक्तव्य गलिच्छ वक्त्या महिलांच्या बाबतीत जे केलेलं आहे त्याबाबत रामदेव बाबावर 354 चा गुन्हा दाखल करून त्यांना लवकरात लवकर अटक करावी, नाहीतर आम्हाला जास्तीत तीव्र आंदोलन करावं लागेल एवढंच या ठिकाणी मी